हाँ पुन्हा नंतर 12 ला, हो 13 ला पण आहे हो मग त्याच्यानंतर. पुन्हा 14-15 थोडा कमी होईल, हाँ त्याच्यानंतर 19-20-21 येईल तुम्हाला. असा मोठा येईल का कमी येईल? बाकी इकडे समजा राज्यात इकडे थंडी असेल, समजा नाशिक इकडे पाऊस थांबलेला, फक्त ते एक चक्रीवादळ ते आंध्रातून जाणार, त्याच्यामध्ये तुम्हाला ती पाऊस पडेल. आमच्याकडे हो 20-21 ते तुमच्या भागात येईल ते. आता काय सध्या पोंग्यात बागायचं, त्यामुळे अडचणी त्याच. नाही 13 पासून कमी होईल ना पुन्हा. हा 13 पासून कमी होईल म्हणताय का? 21-19-20 ला ते थोडा येणार का जास्त येणार तेव्हा? थोडा येणार ते, म्हणजे आंध्रात जास्त पाऊस पडणार आहे. हा ते पाऊस इकडे नसणार कुठं, सांगलीला. फक्त नाही नाही आपला उत्तर महाराष्ट्र इकडे, म्हणजे फक्त ते तुमच्या तिकडे भागातच पडणार आहे, सातारा सांगली आणि ते सोलापूर पंढरपूर तिकडे भाग. नंतर पुन्हा पुढे नोव्हेंबरच्या पुढच्या ह्याच्यात कमी होईल आहे, जानेवारी. थंडी येणार आहे ना. हा थंडी होईल हो जानेवारी मध्ये. जानेवारी मध्ये समजा थोडा पडेल, समजा आपल्या महिन्यातून एकदा क्वचित येईल, समजा ते पण सर्व दूर नसणार हा कुठेतरी पडणार. कुठेतरी, म्हणजे पुढे काय अडचण नाही. काय होतंय अचानक जर थंडी वाढली समजा अचानकच, हा त्याला काय होतं ते निसर्ग त्याला दाबण्यासाठी ते पण आबाळीत असते. हा आम्हाला तरी चालते, पण पाऊस नाही आला पाहिजे. तरी मी तुम्हाला आधीच कल्पना देत जाईन तुम्हाला. हा चल ओके. जेवण झालं का? आता निघालो नाशिकहून, इतका पाऊस चालू आहे भयानक. हा नाशिक ला सिन्नर पासून जे पाऊस चालू आहे ते सारखा चालूच आहे सगळीकडेच आहे, सगळीकडेच आहे. आमच्याकडे पण भरपूर आहे आता संध्याकाळपासून. मी म्हटलं तर 10-11-12 13 पर्यंत खूप पाऊस पडणार आहे. हा